कोल्हापूर जिल्ह्यातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची 40वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या कार्यस्थळी संपन्न झाली. कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार अमल महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यावेळी माजी आमदार महादेव महाडिक तसेच संचालक मंडळ उपस्थित होते. तर विरोधी आमदार सतेज पाटील गटाच्या सभासदांना कारखान्याच्या गेटवरच अडवण्यात आले असा आरोप घेत गेटवरच समांतर सभा घेत निषेध व्यक्त केला आहे. आज होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी आज राजर्ष शाहू छत्रपती परिवर्तन आघाडीच्या वतीनं सर्व स्वाभिमानी सभासदांसह आम्ही आलो होतो. कारखान्याच्या प्रशासनाकडून आम्हाला काही प्रश्नांची उत्तरं अपेक्षित होती. ते त्यातलं महत्त्वाचं म्हणजे कारखान्यावर जो असणारा कर्जाचा बोजा जो सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आता सध्या कारखाना 170 कोटी रुपयाच्या शॉर्ट मार्जिनमध्ये आहे. त्याचबरोबर सर्व्हिस निर्मिती प्रकल्पासाठी 124 कोटी रुपये त्यांच्याकडून परत कर्जाऊ घेण्यात येणार आहेत. आणि याच्याशिवाय NCDCकडून परत त्यांनी 176 कोटी रुपयाची मंजुरी घेतलेली आहे राज्य शासनाच्या हमीवर. हा सगळा जर विचार केला तर 470 कोटी रुपयाच्या शॉर्ट मार्जिनमध्ये हा कारखाना जाणार आहे. त्याचं कुठलंही स्पष्टीकरण, त्याचा कुठलाही खुलासा, त्याची कुठलीही तपशीलवार माहिती यांनी सभासदांना दिलेली नाही. त्यांना ती टाळायची होती म्हणून आता गेल्या वर्षी निदान एक तास दीड तास सभा चालवली, आज 30-35 मिनिटात सभा आटपली राष्ट्रगीतासह. त्यामुळं म्हणून आमच्या भावना तिथंपर्यंत पोचू दिल्या नाहीत पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून. त्यामुळं आम्ही निषेध करून इथं अडवलं. आम्हाला तिथं विरोधकांना स्वतंत्र माईक किंवा स्वतंत्र बसायची कुठेही व्यवस्था केली जात नाही या कारखान्याच्या सभेत. गेल्या 7-8 वर्षाचा आमचा अनुभव आहे. ह्यावर्षी तसंच होतं. अगोदर सगळे बाहेरचे लोक बिगर सभासद बाहेरचे आणून सगळा सभामंडळ भरून घेतला होता. त्यामुळं आमच्या सभासदांना बसायलाही जागा ठेवलेली नव्हती. ती इथं या ठिकाणी आम्ही हे त्यासाठी स्पीकर लावून गाडी आम्ही आणली होती. पण ही गाडी सोडणार नाही म्हणून पोलिसांनी आम्हाला सांगितलं. त्यामुळे आम्ही इथं उभारून इथं आम्ही निषेध सभा घेतली. निश्चितपणे गेल्या वर्षी जी या कारखान्याची निवडणूक झाली, एक कलानं एक दिलानं सभासदांनी विश्वास दिला आणि या विश्वासाला पात्रून ज्या कारखान्याची वाटचाल चालू आहे यासाठी सुद्धा आज सभासदांची उपस्थिती ही मोठ्या संख्येने होती. आणि या कारखान्याच्या दृष्टिकोनातून जी महत्त्वाची पावलं उचलली जायची आहेत ती सगळी पावलं योग्यरीत्या उचलली जात आहेत. त्यामुळं ह्या जनरल बॉडीला सभासदांनी सहकार्य केलेलं आहे. विरोधकांची भूमिका विरोध करणं ही कायमचीच आहे, पण नक्कीच मला खात्री आहे येणाऱ्या 5 वर्षामध्ये हा 100% विरोध हा संपून जाईल आणि कारखान्याच्या सभासदांना न्याय देत जो आलेला आहे इथून पुढे सुद्धा चांगल्या पद्धतीने न्याय मिळेल. निश्चितपणे मधी जी घटना जी घडली ती दुर्दैवी घटना आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक जे आदरणीय चिटणीस साहेब आहेत यांना मोजक्या सभासदांनी बावड्यातल्या जाणून बुजून मारहाण केली. काही कारण नव्हतं, कुठेतरी दहशत पसरावायची, पण या दहशतीला आम्ही न घाबरता हा कारखाना बावडा असतील बावड्यातले सभासद हे चांगल्या विचाराचे पण आहेत ते. आणि उरलेले जे 121 गाव आहेत आणि नवीन 46 गावं या सगळ्या लोकांना एक वेगळी भीती निर्माण झाली आणि कुठंतरी या वृत्तीला विरोध व्हावा म्हणून या जनरल बॉडीला या सभासदांनी सगळ्यांनी मागणी केलेली आहे. निश्चित प्रशासन आम्ही योग्य तिरित्या कायदा समजून घेऊन सहकाराचा याच्यावर आम्ही कारवाई करू.